नंदुरबार जिल्ह्यातील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सुभाष सावंत यांनी नुकतीच एनसीओ न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष पुरुषोत्तम काळे, जिल्हाध्यक्ष राकेश आव्हाड, जिल्हा संघटक देवेंद्र बोरसे, सरचिटणीस रामकृष्ण बागल, प्रसिद्धी प्रमुख गोकुळदास बेडसे, प्रकाश बोरसे, आबा बच्चाव, बाळा जावरे, अमृत पाटील, ओमप्रकाश अग्रवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचा सत्कार केला. पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष राकेश आव्हाड यांनी यावेळी त्यांच्याशी सपत्नीक बातचीत केली. सन 2016-17 राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार श्री सुभाष सावंत जी शाळा डाकनपाडा जिल्हा नंदुरबार यांना घोषित झालेला आहे. प्रथमतः मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात हा पुरस्कार स्वीकारताना आपल्याला काय वाटतंय? विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडवण्याच्या कामी आणि त्यांना एक आदर्श नागरिक घडवण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षक या नात्याने मी विद्यार्थ्यांना घडवलं. मला राज्यापर्यंतचा पुरस्कार हा मिळाला ही माझ्यासाठी आणि आमच्या शाळेसाठी गावासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही बाब आहे आणि याचा मला अभिमान आहे. आज सावंत सरांना जो पुरस्कार मिळालेला आहे, आपले सहचारी आहेत ते, त्यांना पुरस्कार घोषित झाला याबद्दल आपल्याला काय वाटतं? सरांना जो पुरस्कार मिळाला त्यांची म्हणजे पुरस्कार मिळणे म्हणजे खरं तर त्यांची कामाची पावती आज त्यांना मिळाली. आपल्या शाळेतील वैशिष्ट्यपूर्ण काही उपक्रम आपण यासाठी राबवले आहेत. म्हणजे शाळेमध्ये लिहिता वाचता न येणारा विद्यार्थी हा एकही नव्हता. आम्ही अभ्यास जत्राच्या माध्यमातून आवाहन केलं की आमच्या शाळेत लिहिता वाचता न येणारा विद्यार्थी दाखवा आणि रुपये 5,000 बक्षीस मिळवा. अशा पद्धतीचं मीडियामध्ये वर्तमानपत्रामध्ये सुद्धा ही बातमी गेली आणि या बातमीची दखल घेऊन शिक्षण परिषद शिर्डी या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्या निमित्ताने त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आदरणीय नंदकुमार साहेब हे त्या ठिकाणी आलेले होते. त्यांनी मला त्या ठिकाणी स्टेजवर बोलून मला शाबासकी दिली आणि त्यांनी त्या ठिकाणी माझा गौरव केला. पुरस्कार मिळण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतो आणि मग आपण जे प्रश्न आणि प्रश्नावलीमध्ये जे भरलेले तेच विभागावर विचारलं जातं आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी मार्क दिले जातात. जिल्हा परिषद शाळा डाकनपाडा यांनी देखील आवाहन केलं की वाचन लेखन न करता येणारा विद्यार्थी दाखवा व 1,000 रुपये मिळवा. निश्चितच ही शिक्षण विभागासाठी अभिमानास्पद बाब आहे आणि अशा या शिक्षकाला पुरस्कार मिळाला अशा या शिक्षकाचं आम्ही N7 चॅनलच्या वतीने अभिनंदन करतो.